तर प्रियंका चतुर्वेदी यांनी शिरसाठांवर हल्ला चढवल्यानंतर पुन्हा एकदा शिरसाट यांनी प्रतिहल्ला चढवलेला आहे. चारित्र्यहीनतेच्या गप्पा प्रियंका चतुर्वेदी यांनी करू नये असं ते म्हणाले. इतकंच नाही तर चारित्र्या बाहेर काढायला लागलो तर बात दूर तक जाएगी असा थेट इशारा शिरसाट यांनी दिला. बरोबर आहेत शिरसाट साहेब. प्रियंका चतुर्वेदी यांनी आज तुम्हाला उत्तर दिले. त्या म्हणाले की चारित्र्यहीन लोकांबद्दल मी बोलणार नाही. जे लोक गद्दार आहेत त्यांना कुठलंही चारित्र्य नसतं. चारित्र्यहीनच्या गप्पा प्रियंका चतुर्वेदींनी मारू नयेत. कृपया करून तुम्हाला हात जोडून विनंती आहे, जर आम्ही चारित्र्य काढायला बसलो ना तर मग ते बात लंबी चेलेगी. मी जो काही आरोप मी केलेला नाही, एक समजून घ्या, प्रियंका चतुर्वेदीवर मी आरोप केलेला नाही. तो आरोप कुणी केला होता? तो चंद्रकांत खैरेंनी केला होता. जेव्हा ते लोकसभेला पडले आणि मग आता त्याचं पुनर्वसन करायचं असं उद्धव ठाकरे साहेब एकदा बोलले होते. आम्ही स्वतः गेलो होतो खैरेंना घेऊन उद्धव ठाकरेंकडं, की यांच्यासाठी काहीतरी करा. आणि त्यांनी मग त्यावेळेला निश्चित त्यांचा विचार करू, यांचं पुनर्वसन केलं जाईल. आणि विधान परिषदेच्या आणि लोकसभेच्या जेव्हा जागा निघाल्या त्यावेळेला आम्ही स्वतः खैरेंचं अभिनंदन केलं आणि सांगितलं की आता खासदारकीला तुम्ही उमेदवार आहात, आणि तसा सिग्नलही त्यांना देण्यात आला होता. परंतु ऐन वेळेला आदित्य ठाकरेंनी काय कांडी फिरवली माहीत नाही. आणि खैरे आता राज्यसभेचे सदस्य होणार हे जवळपास निश्चित असल्यामुळं आम्ही खुश होतो. आणि मग त्यावेळेला खैरे साहेबांनी हे स्टेटमेंट केलेलं आहे, खैरेने केलेलं स्टेटमेंट आहे, तुम्ही माझ्या तोंडी का मारतात मला कळत नाही. ही गोष्ट तुम्ही खैरेंना विचारू शकता.